सोबत आम्ही सगळ्यांनी साहेबांना विनंती पण केली की आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्यासाठी आदर तो आहेतच, पण पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ कसा राहू शकतो त्याच्यासाठी पण त्यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या दिवसामध्ये मार्गदर्शन सुद्धा ते करावं अशी आम्ही सगळ्यांनी विनंती केली आहे. आदरणीय पवार साहेबांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, शांतपणे आमच्या सगळ्यांच्या जे मत होता, जे आमचे विचार होते, जे आमची विनंती होती ते ऐकून घेतलं आणि भेटीनंतर आम्ही आता इथून परत जात आहो. उद्यापासून राज्याच्या विधानसभेच्या अधिवेशन पण सुरू होत आहे. सर्व मंत्री अजितदादाच्या नेतृत्वामध्ये उद्यापासून आपापल्या विभागाची जबाबदारी विधानसभेमध्ये सुद्धा पार पाडतील. येऊन भेटलेले आहेत, काय त्याच्यातून कोणाचा उद्देश आहे याविषयी आज सांगणं अवघड आहे. पण हे खरं आहे की त्यांनी पवारसाहेबांची दिलगिरी व्यक्त केली, झालेल्या घटनेबद्दल खंत व्यक्त केली आणि त्यांनी असं सांगितलं, मी ज्यावेळी पोचलो त्यावेळी, की लार्जर इंटरेस्ट लक्षात ठेवून एकत्रित सगळ्यांना आपण करावं अशी त्यांनी भूमिका व्यक्त केली. पवारसाहेबांनी याच्यावर कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली नाही आणि त्या ठिकाणी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आमची त्यानंतर काही फारशी चर्चा झाली नाही.